या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। अनीस बार मध्ये राडा, रोहन देशमुख आणि नदीम नदाब सह सहा जणांवर गुन्हा दाखल। तर मंडळी, याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 10 ऑगस्ट रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास मजरेवाडी क्रॉसिंग रोड येथील अनीस बार मध्ये यातील फिर्यादी संदीप बाबूशा चौगुले, वय वर्ष 23, राहणार मजरेवाडी गाव लक्ष्मी मंदिर जवळ सोलापूर। हा युवक अनीस बार मध्ये दारू पिण्याकरिता एका टेबलवर बसलेला होता व त्याच टेबल शेजारी रोहन देशमुख, नदीम नदाफ व त्यांच्या सोबत 5 ते 6 मित्र हे त्या ठिकाणी बाजूच्या टेबलवर बियर पीत बसले होते। त्याच दरम्यान यातील फिर्यादी संदीप चौगुले यांच्यात व यातील आरोपी रोहन देशमुख आणि नदीम नदाफ यांच्यासह 5 ते 6 मित्रांमध्ये किरकोळ कारणास्तव वाद होऊ लागले। त्यावेळेस यातील फिर्यादी संदीप चौगुले यांनी यातील आरोपी रोहन देशमुख आणि नदीम नदाफ यांना समजवण्याकरिता अनीस बारमधून बाहेर घेऊन गेले व त्यावेळेस संदीप यांनी आपण आपसात भांडण मिटवून घेऊ असे म्हणत असताना यातील आरोपी क्रमांक 2 नदीम नदाफ यांनी त्यांचे मित्रांना फोन केले व तेथे लगेचच 5 ते 6 इसम आले व आलेल्या इसमांनी मिळून फिर्यादी संदीप चौगुले या युवकाला व त्याच्या मित्राला शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली। तसेच तेथे पडलेले दगड आणि विटे मारून फिर्यादी संदीप चौगुले यास जखमी केले आहे म्हणून यातील फिर्यादी संदीप चौगुले यांनी या संदर्भात MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्या अनुषंगाने MIDC पोलीस ठाण्यात रोहन देशमुख, नदीम नदाफ व त्यांचे सोबत असलेले 5 ते 6 मित्र यांच्यावर भदवी कलम 324, 143, 147, 149, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास MIDC पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पेटकर हे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।